सायंकाळी आपण घेऊन जाऊ पुस्तक साक्षात शुद्ध निश्चयाने शुद्ध पर्याय दिसणार आहे
पण त्या ते सगळं व्यवहार आहे शुद्धात्मेच्या दृष्टीने, सगळ्या पर्याय सर्व पर्याय म्हणजे शुद्ध असल्या तरी, हो तुमची शुद्ध पर्याय असली तरी व्यवहार, म्हणून आपण चार नाही पाहत असतो. या तीन परिणामी भावामध्ये शुद्ध जीवतो भाव, शुद्ध द्रव्याची ज्ञानाच्या अपेक्षेने निरावरण, शुद्ध परिणामी नाव असणारा बंध मोक्ष पर्याय परिणतींना रहित असणारा असा तो आहे. हा जो शुद्ध परिणामी भाव आहे, हा शुद्ध परिणामी भाव कसा असणार आहे म्हणतात, शुद्ध द्रव्याची ज्ञानाच्या अपेक्षेनं तो सदा कसा आहे, निरावरण आहे, त्यावर आवरण टाकणारं कर्म आहे का नाही, म्हणतात आवरण टाकणारं कर्म नाही. द्रव्यावर आवरण टाकणारं कर्म आहे का नाही, म्हणतात शुद्ध आत्म्यावरही आवरण टाकणारं कर्म नाही, द्रव्यावरही आवरण टाकणारं कर्म नाही. आवरण टाकणारं कर्म कुणावर असणार आहे, बंध मोक्ष पर्याय परिणतीनं तो रहित आहे. न त्याच्यात बंध पर्याय आहे, न मोक्ष पर्याय. तुमच्या सगळ्या प्रश्नांचे त्यात आहे की कोणतीच पर्याय जर शुद्धात्म्यात पाहिली तर तो प्रमाणाचा विषय होतो, तो प्रमाणाचा विषय नाही, तो नयाचा विषय आहे, आणि म्हणून पर्याय विरहित तो असणार. दहा प्राणरूप व भाव प्राणरूप जीवत्व, भव्यत्व अभव्यत्व हे पर्यायातील नयाश्रित आहे, म्हणून अशुद्ध व पारिनामिक आहे. दहा प्राण आठवत असत, इंद्रिय एवढा शब्द ठेवायचा,
पांच गंभीर, तीन बल, श्वासोश्वास आणि आयु, ही जी दहा प्राण ही कशी आहे, उद्गलमय आहे, जीवमय नाही. तर ह्या दहा प्राण असणारा आता भाव प्राण काय झाले, भावेंद्रिय आणि तीन भाव बल, जीवाचं असणार ते भाव बल, हे भावेंद्रिय झाले, भाव प्राण झाला. जीव असं भाव प्राण रूप जीवत्व व भव्यत्व आणि अभव्यत्व हे पर्यायार्थिक नयाश्रितच आहे. हे सगळे पर्याय नयाचाच विषय आहे, म्हणून यांना अशुद्ध पारिणामिक आहे असं म्हटलेलं आहे. की हे जरी पारिणामिक आहे तरी देखील हे शुद्ध पारिणामिक नाही, अशुद्ध पारिणामिक आहे. द्रवेंद्रिय प्राण हे पारिणामिक मध्ये पूर्ण पुद्गलाची रचना ते येऊन त्याला प्राण नाव आलं ना त्याच्यापासून भिन्न आहे तर सांगतातच आहे, प्रश्न नाही. कशापासून? द्रव्य प्राणापासूनही भिन्न आहे, भाव प्राणापासूनही हा आत्मा भिन्न आहे. नाही म्हणजे द्रव्य प्राणाचा अंतर्भाव पारिणामिक अशुद्ध पारिणामिक भाव मध्ये कसा, त्याचं निमित्त आहे ना, निमित्त आहे प्रत्येक, तर पूर्ण टोटली पुद्गल रूपच आहे, पुद्गलाची रचना आहे. परंतु त्याच्यावरही आरोप होतो ना, प्राण का म्हटलं, नुसती पुद्गलाची पर्याय न म्हणता त्याला प्राण नाव का दिला, निमित्त या प्राणाचं ते निमित्त आहे म्हणून त्यालाही ते नाव आहे. अशुद्ध का त्या प्राणांना तुम्ही अशुद्ध का म्हणणार आहात, त्याचं उत्तर देत आहे, संसारी जीवांना शुद्ध नयाने व सिद्धांना सर्वथा यांचा अभाव आहे म्हणून अशुद्धच आहे. वाक्य मोलाच आहे, काय सांगितलं, संसारी जीवांच्या ठिकाणीही हे नाही, तुमच्या नयानं पण शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टीनं संसारी जीवांच्या ठिकाणीही हे प्राण नाही, कोणतंच नाही, भव्यत्व नाही, अभव्यत्व नाही, भाव प्राण नाही, द्रव्य प्राण नाही. आणि सिद्धांना सर्वथा यांचा अभाव आहे म्हणून अशुद्धच आहे. गोंधळ आचार्यांनी कुठे ठेवला आहे, दोघांना एक करू नका, यालाही नाही आणि सिद्धांनाही नाही, काय झालं, संसारी जीवांना मिथ्या दृष्टी जीवालाही नाही, सम्यक दृष्टी जीवाला तर नाहीच नाही, मिथ्या दृष्टी जीवालाही हे प्राण नाही. आणि सिद्धांना सर्वथा नाही, काय फरक आहे, सिद्धांच्या ठिकाणी कशा नाही म्हणणारा, पर्याय रूपानंही सिद्धांच्या ठिकाणी सापडत नाही आणि म्हणून सिद्धांच्या जीवनात सर्वथा अभाव आहे. पण आम्हा सर्व संसारी जीवांच्या जीवनातही याचा अभाव आहे म्हणून याला अशुद्ध म्हणतो. अभाव आहे आणि अशुद्ध आहे, संगती बदल, त्याची संगती कशी बदल, अभाव आहे पुन्हा अशुद्ध, कोणाचा कुठं अभाव आहे, पर्यायी अभाव नाही, शुद्ध आत्म्यात अभाव आहे, पर्यायिक आहे म्हणून अशुद्ध आहे असं म्हणाय, शुद्ध अज्ञात यांचा अभाव आहे म्हणून अशुद्ध आहे, पर्यायिक आहे म्हणून अशुद्ध म्हणून असं म्हणा, दोन्ही नकारात्मक शब्द वापरला तर जरा होते, वाक्य हेच राहील, पर्यायात आहेत ते म्हणून अशुद्ध आहे हे म्हटलेलं आचार्यांचं जे वाक्य आहे त्याला नाही, काय करायचा तो हा वेगळा, आचार्यांचं वाक्य हेच आहे की सिद्धांना सर्वथा नाही आणि संसारी जीवांना शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टीनं हे नाही, जे आहे
त्याचा भाव असाही पकडतो आहे जे शुद्ध न्यायाला दिसतं किंवा शुद्ध न्यायाचा जो विषय आहे तेवढंच फक्त शुद्ध बाकी सगळं अशुद्ध हे बरोबर त्यांनी तो खुलासाच केला ना आम्ही या सगळ्यांना अशुद्ध का म्हणतो बा वस्तुत ते पारिणामिकात टाकल्यानंतर त्याला अशुद्ध म्हणायला नको होतं पारिणामिक भाव आहे ना मग त्याला तुम्ही अशुद्ध का म्हटलं त्याचा खुलासा केला की हा शुद्ध अज्ञात नाही ते सगळं अशुद्ध आहे त्याचा अर्थ असायला लागू शकतो ना की शुद्ध आत्म्यात रागद्वेष नाही तर रागद्वेषही पारिणामिक येतात का रागद्वेष वगैरे बाकी जेवढा कचरा आहे तो पारिणामिक भावामध्ये इन्क्लूड होईल का नेमकं पारिणामिक शब्दाला काय भेटेल तुम्ही सांगा काय म्हणजे पारिणामिक भाव कशाला परिभाषा तर ज्या भावांच्या उत्पत्तीमध्ये कर्माची अपेक्षा नाही कर्माच्या उदयाची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ते झाले पारिणामी भव्यत्वाला कोणत्या कर्माच्या उपशमाची अपेक्षा त्या कर्माची नाही आणि म्हणून त्याला पारिणामिकात टाकलं आणि आज कर्माच्या उदयाशिवाय होत नाही म्हणून त्याला औदय टाकलं आहे आज एका कर्माच्या उदयात होत नाही म्हणून पारिणामिक आहे त्याला कारण काय दिलं भव्यत्व भावाला औदयिक म्हणण्याचं त्याला आपण पाहिलं होतं एका विशिष्ट कर्माच्या पुढे आले नव्हते पुढच्या आहे सगळे आहे या तीन भावापैकी भव्यत्व भावाचे घातक आठही सामान्य कर्म आहे ह्यावरून हा भाव गुण वा गुण पर्याय नसून द्रव्य पर्याय रूप आहे हे सिद्ध होते या तीन भावापैकी भव्यत्व भावाचं घातक आठही सामान्य कर्म आहे कोणतं विशिष्ट नाव नाही त्याला कर्म काच कारण आहे एवढंच नाव आल्यामुळे ते तो भाव गुणरूप नाही गुण पर्याय रूपही नाही आणि भव्यत्व हे काय झालं आपण नक्की केलं होतं द्रव्य पर्याय असिद्धत्व हा औदयिक भाव आठ कर्माच्या उदयात असणारा आहे ते असिद्धत्व दोन रूपात असते अनादि अनंत म्हणजे अभव्य व अनादि शांत म्हणजे आपण काल सकाळी पाहिलेले काय पाहिलं असिद्धत्व दोन प्रकारचं पाहिलं अनादि तर ज्या जीवाजवळ अनादि अनंत असिद्धत्व आहे तो अभव्य आहे आणि ज्या जीवाजवळ अनादि शांत असिद्धत्व आहे तो असिद्धत्व भाव हा गुणाची पर्याय सिद्धत्व का द्रव्याची पर्याय द्रव्य पर्याय
द्रव्य पर्याय आहे का गुण पर्याय इथे आहे म्हणून नाही समजलं का द्रव्य पर्याय असिद्धत्व हा का द्रव्य पर्याय जसं देव तिरेंचे याला का देव पर्याय म्हटला आपण पुऱ्या द्रव्याची आहे एकट्या गुणाची ती पर्याय असत नाही मनुष्य देव नारकी तिरेंचे ही पूर्ण द्रव्याची पर्याय असते एकट्या कोणत्या विशिष्ट गुणाची असत नाही म्हणून त्याला गुण पर्याय म्हणता येत नाही तसं त्याला द्रव्य पर्याय म्हटलं तसं सिद्धत्व असिद्धत्व हे काय आपल्याला सिद्धत्व सध्या पाहायचं नाही तर हा असिद्धत्व जो भाव आहे तो काय गुणाची पर्याय आहे तर द्रव्याची पर्याय द्रव्याची पर्याय आहे आणि म्हणून द्रव्य पर्याय रूप आहे हे म्हणणार आहे असिद्धत्वाला म्हणून भव्यत्व ही द्रव्य पर्याय रूप आहे हे आम्ही नक्की केलं काय केलं भव्यत्व ही गुण पर्याय नाही द्रव्य पर्यायच आहे हा भाग काललब्धी आली असताना आत्मा न्यायस्वरूपी शुद्ध आत्म्याची श्रद्धा ज्ञान चारित्र रूपानं परिणत होतो उपासना करतो तेव्हा त्या परिणामाला आगम भाषेत औपशमिक क्षायिक क्षायोक्षमिक भाव म्हणतात अध्यात्म भाषेत शुद्धात्माभिमुख परिणाम शुद्धोपयोग म्हणतात काललब्धी आली असताना या शब्दाच्या द्वारे काय काललब्धी म्हणजे काय असेल काललब्धी आली असताना पाचही कारणांचा समवाय मिळाला असताना हा एक भाग आहे दुसरा भाग काललब्धी आल्या असतानाचा काय ज्याचा संसार अर्थबुद्धल परावर्तनापेक्षा अधिक राहिला नाही ती ही एक त्याच्या दृष्टीनं काललब्धी आहे आणि तिसरी काललब्धी काय आहे त्यावेळेस त्या पर्याय सम्यक्त म्हणा किंवा रत्नत्रय पर्यायचा स्वकाळ आला ती त्याची काललब्धी आहे तर काललब्धी आली असताना इथं काललब्धी आहे म्हणजे कालानंच सम्यक दर्शन होणार आहे पुरुषार्थ राहणार नाही असं समजू नका तर पाचही कारणाचा समवाय काललब्धीमध्ये अभिप्रेस आहे आत्मा न्यायस्वरूपी शुद्ध आत्म्याची श्रद्धा करतो ज्ञान करतो आणि चारित्र्य रूपानं त्यात लीन होतो परिणत होतो म्हणजेच काय झालं त्याने काय केलं शुद्धात्म्याची उपासना केली उपासना म्हणजे आराधना भक्ती हे शुद्धात्मा भगवान झाला आणि रत्नत्रय ही त्याची भक्ती झाली काय झालं शुद्धात्मा कोण झाला भगवान झाला आणि त्याची भक्ती म्हणजेच रत्नत्रय रूप परिणाम झाला म्हणून त्याला दुसरे नाव काय येतात शास्त्रीय भाषेत शुद्धात्म्याला भगवान म्हटले जाते उपास्य म्हटले जाते आणि रत्नत्रयाला उपासना असं म्हणून उपासना करतो तेव्हा त्या परिणामाला आगम भाषेत नाव काय झालं आहे औपशमिक क्षायिक क्षायोक्षमिक भाव हे नाव तेव्हा त्याच्या जीवनात ह्या पर्यायी प्राप्त होतात त्यावेळी तो एक तर औपशमिक समयदर्शन असेल एक तर शाहीक असेल एक तर म्हणून त्याला आगम भाषेत ही नाव आहे अध्यात्म भाषेत त्यालाच कुणाला अध्यात्म भाषेत ही नाव कुणाला येईल म्हणतात जो शुद्धात्मेची श्रद्धा ज्ञान चारित्र्यानं परिणत आहे
त्याला शुद्धात्माभिमुख परिणाम किंवा शुद्धोपयोग म्हटल्या जाणार आहे. शुद्धात्माभिमुख परिणाम म्हणजे काय? शुद्धात्म्याकडे लागलेला परिणाम नाही, शुद्धात्मा परिणामात आला. दोन मध्ये अंतर आहे. शुद्धात्म्याकडे लागलेला उपयोग आणि शुद्धात्म्यामध्ये परिणत झालेली पर्याय, दोन मध्ये काही अंतर आहे? नाही आलं. काय बोलले? परिणामात शुद्धात्म्याकडे लागलेला उपयोग आहे पण शुद्धात्म्याकडे लागलेली परिणती नाही. हा फक्त तिथं ज्ञानाचा उपयोग झाला म्हणून शुद्धात्म्याकडे लागलेला उपयोग म्हणणं त्यावेळी तो रत्नत्रयानं परिणत आहेच असं नाही. पण ज्यावेळी परिणती शुद्धात्मा आला आहे त्यावेळी तो रत्नत्रयानं नियमाने परिणत आहे. उपयोग असो नसो परिणतीत असताना उपयोगामध्ये असणारच आहे पण उपयोगामध्ये असताना परिणतीमध्ये असेलच असं नाही. उपयोग कसा येईल? जेव्हा आम्ही शुद्धात्म्याकडे लागलेला उपयोग आहे तेव्हा परिणतीत असते पण परिणतीत आहे तेव्हा उपयोग असेलच हा नियम नाही हे सम्यक दृष्टी झाल्यावरचं कथन आहे. तुला प्रश्न कुठं उभारायला असेल? सम्यक होण्याच्या आधीही शुद्धात्म्याकडे उपयोग लागतो आणि सम्यक दर्शन झाल्यावर उपयोग लागतो. दोन मध्ये अंतर आहे. चारित्र्य श्रद्धा सगळं फक्त ज्ञान सोडून श्रद्धा देखील आली. परिणती तेव्हाच म्हणता येते की जेव्हा पर्यायी सम्यक दर्शन आहे. परिणती आहे याचा अर्थ काय झाला? पर्यायी सम्यक दर्शन आहे उपयोगात असे नसे. आणि जेव्हा उपयोगात सम्यक दर्शन आहे तेव्हा परिणती असेल. हे सम्यक दृष्टीच्या जीवनाच्या आता जो पुरुषार्थ करतो आहे तो पुरुषार्थ करताना परिणतीत नसताना पुरुषार्थ करायचा आहे. तेव्हा उपयोग शुद्धात्म्याकडे लागला परिणती अशुद्ध आहे. परिणतीत मिथ्यार्थ आहे त्यावेळी कारण परिणामात तो सम्यक दृष्टी झाला तर मिथ्या दृष्टी आहे. मिथ्या दृष्टी आहे आणि म्हणून परिणती नित्यात्व आहे आणि उपयोग शुद्धात्म्याकडे लागलेला आहे. अशा तीन अवस्था झाल्या आपल्याजवळ. कोणत्या तीन अवस्था झाल्या हे लक्षात मला? कोणत्या तीन अवस्था झाल्या? परिणती शुद्धता आहे आणि दुसरा उपयोग अशुद्धताही असू शकेल आणि तिसरा काय? पहिला परिणतीमध्ये अशुद्धता आणि परिणतीत अशुद्धता आहे आणि उपयोग हे आधीची भूमिका आहे. म्हणजे त्यातून त्यांना खूप मोलाचं सिद्ध करायचं. काय सिद्ध करायचं? तोडायचे असेल तर फक्त उपयोग बदला. पर्याय मागे पुढे करणं तुमची पर्याय मागे पुढे करणं तुमच्या हातात आहे का? तुमच्या हातात कर्माची अवस्था जशी नाही तसा तुमची पर्याय मागे पुढे करणं हाही तुमचा पुरुषार्थ नाही. तुमच
त्याचा उपयोग कुठे लावायचा आहे तेवढाच पुरुषार्थ आहे. म्हणून ह्या साखळीला तोडण्यासाठी पहिल्यांदा उपयोगातून हटवा. उपयोगातून जर हटेल तरच पर्यायातून ते हटणार आहे. दारू पिणाऱ्याला आधी हे जाणावंच लागलं की दारू वाईट आहे, ते जाणलं नाही तर सोडल का? दारू पिणं सोडायचं असेल त्याला तर हे जाणावंच लागेल. ज्ञानानं हा त्याला निर्णय करावा लागेल की दारू पिणं वाईट आहे तर दारू पर्यायातून सुटेल. तसं म्हणतात आम्हाला जेव्हा मिथ्यार्थ सोडायचा आहे तर आधी उपयोगातून सोडा तेव्हा पर्यायातून ते सुटणार आहे. तर याला शुद्धात्माभिमुख परिणाम हा तिसऱ्या उपयोग स्वरूपाचा नाही. इथं मी एवढा खुलासा का करत आहे काही लक्षात आलं? नंदा काही लक्षात नाही आलं त्यांचं नाही आलं किंवा नाही आलं तरी विचारा ना काय झालं माझं काही लक्षात नाही आलं. लक्षात आलं सांगता नाही सांगता येईल की महत्वाचं आहे ते समजल्याशिवाय होणार नाही असं मानलं जातं. शुद्धात्माभिमुख परिणाम म्हणजे ज्याला आपण तिसऱ्यांदा म्हटलं होतं की उपयोग शुद्धाकडे लागलाय आणि परिगती अशुद्ध आहे अशी अवस्था घेतल्या जाते त्या दृष्टीनं तो शब्द नाही. हा खुलासा करायचा आहे आपल्याला की ज्याला आम्ही शुद्धोपयोग म्हणणार आहोत म्हणजे उपयोगात आणि परिणतीतही शुद्ध आत्मा येतो त्यालाच ते शुद्धात्माभिमुख परिणाम म्हणणार आहे. म्हणजे परिणतीत सम्यक दर्शन असल्याशिवाय शुद्धात्माभिमुख म्हणता येत नाही. आणि हे म्हणणार आहे आपलाच समाज हे म्हणता आहे आज आणि म्हणून हा खुलासा लक्षात ठेवण्यासारखा आहे. शुद्धात्माभिमुख या शब्दाचा अर्थ ते हे करत आहे की आत्म्याकडे ज्ञान लागलं आहे. पहिला जो पहिला आपण की परिणती मिथ्यात्व आहे आणि आत्म्याकडे उपयोग लागलेला आहे अशी अवस्था फक्त घेतात त्याचा अर्थ तो अभिप्रेत नाही. का नाही तर एकार्थवाचक शब्द ठेवले त्यांनी शुद्ध उपयोग आणि शुद्धात्माभिमुख परिणाम. ज्या अर्थी एकाच वाचन ठेवले तेव्हा परिणतीतही आहे आणि उपयोगात असेल नसेल दोन्ही त्याच्यात अभिप्रेत आहे हा भाग विसरू नका. उपयोग तेवढा फक्त शुद्धात्म्याकडे लागल्या अशी मान्यता तसं नाही त्याचं पर्याय वाचू शकतो. हां तर शुद्धात्माभिमुख शब्दातून अर्थ तो निघतो आणि तो काढल्या गेला परंतु तो तिथं अभिप्रेत नाही एवढं सांगायचं आहे. म्हणजेच तो सम्यक दृष्टी झाला. सम्यक दृष्टी झाला म्हणजे मोक्ष मार्ग त्याच्या जीवनात आला हा भाग नक्की झाला. त्याने केव्हा होईल म्हणतात तर कार्यलब्धी आली असताना हा जीव नियमाने त्यावेळी सम्यक दृष्टी होईल सम्यक ज्ञानी होईल आणि सम्यक चारित्रवानही होईल. हा मोक्ष मार्ग पर्याय शुद्धात्मापासून कथनची भिन्न आहे. कारण हा भावनारूप उपासना आराधना रूपाचा आहे. शुद्ध आत्मा भावनारूप नसून ध्येयरूप उपास्य आराध्य आहे. हा मोक्ष मार्ग पर्याय कुठपर्यंत आलो होतो आपण की तो सम्यक दृष्टी झाला. सम्यक दृष्टी झाला म्हणजे नियमाने संवेदर्शन ज्ञान चारित्र पर्याय त्याच्या जीवनात आले. आता ही मोक्ष मार्ग पर्याय आणि शुद्ध आत्मा हे दोन एक आहे की यांच्यामध्ये काही भेद आहे? म्हणतात रथांची भिन्न आहे. म्हणजे रत्नत्रय पर्याय आणि शुद्ध आत्मा ही एक होऊ शकत नाही. समजा केला एक तर काय आपत्ती? शुद्ध आत्मा आणि मोक्ष मार्ग पर्याय जर एक केले तर आपत्ती काही? मोक्ष मार्ग पर्याय शुद्ध आत्मा
आता आपल्या जवळ मोक्ष मार्ग पर्याय नाही, मग शुद्धात्मा राहील राहणार नाही. मोक्ष मार्ग पर्यायचा अभाव मोक्ष पर्याय आहे. मोक्ष पर्याय तरी मोक्ष मार्ग आहे. मोक्षामध्ये मोक्ष मार्ग पर्याय नाही नाही म्हणजे मग त्या मोक्ष मार्ग पर्यायचा अभाव झाला तर सिद्धांमध्ये शुद्धात्म्याचा अभाव होईल. आणि म्हणून शुद्ध आत्मा आणि मोक्ष मार्ग पर्याय कथनची भिन्न आहे. दोन पूर्णत एक करू नका. शुद्ध आत्मा हा भगवान आहे आणि ही सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य परिणती ही भावना आहे, उपासना आहे, भक्ती आहे. भगवान भक्ती रूप होईल कणे आणि एवढं म्हणून शुद्ध आत्मा भक्ती रूप नाही. रत्नत्रय पर्याय भक्ती रूप आहे आणि म्हणून कथनची भिन्न आहे. दुसरा भाग काय लक्षात घ्यायचं? शुद्ध आत्मा त्रिकाली आहे, अनादि अनंत आहे. ही मोक्ष मार्ग पर्याय कशी आहे? अनादि अनंत आहे, त्रिकाली आहे नाही. आणि म्हणून ती ही त्याच्यापासून कथनची भिन्न आहे. हा मार्ग हा मोक्ष मार्ग पर्याय शुद्ध आत्म्यापासून कथनची भिन्न आहे. कारण हा भावना रूप उपासना आराधना रूपाचा आहे. शुद्ध आत्मा भावना रूप नसून ध्येय रूप आहे, उपास्य आहे, आराध्य आहे. ध्येय आणि साध्यातलं अंतर काय? ध्येय म्हणजे ध्यान करण्यायोग्य, साध्य म्हणजे साध्य करण्यायोग्य. मिळवायचं आहे ते साध्य. ध्येय आणि साध्य साध्य मिळवायचं त्याला साध्य म्हणायचं. जे मिळवायचं आहे ते साध्य असत आणि जे जवळ आहे त्याला ध्येय म्हणतात. ज्याच्या ध्येयाने साध्य होत व्यवहारातल्या भाषा इथं लावायच्या नाही. व्यवहारात ध्येयाला साध्य म्हणतो आपण, साध्याला ध्येय म्हणतो. ते इथं अभिप्रेत नाही. जे साध्य आहे ते आज नाही म्हणूनच साध्य आहे ना. जे नाही ते मिळवायचं आहे साध्या. आणि ध्येय जे आहे त्याचं लक्ष करायचं आहे. तो आहे त्याच्या आशयाने मिळवायचं ते ध्येय. हां त्याच्या आशयाने मिळवायचं ते ध्येय. हां म्हणून तो त्याला शब्द चांगले ठरले. शुद्धात्म्याला नाव काय दिलं? आश्रय कारण हे नाव दिलं. उपादान कारण हे नाव नाही दिलं. सम्यक दर्शनाचं उपादान कारण काय? कशातून सम्यक दर्शन येईल? उपयोगाच्या शुद्धतेतून सम्यक दर्शनाचा उत्पाद आहे. शुद्धात्म्यातून सम्यक दर्शन नाही आलं. पण शुद्धात्म्याचा आश्रय केल्याशिवाय ते आलं नाही. म्हणून शुद्धात्म्यालाही कारण पर्याय म्हणणार आहे ते. परंतु ते कसं कारण आहे? आश्रय कारण आहे, उत्पत्तीचं कारण नाही. शब्द नुसता लक्षात आला ते काय लक्षात आलं कधी काय? आश्रय कारण आणि उत्पत्ती कारण यामध्ये फरक आहे. उत्पत्तीचं कारण कोण होईल? पूर्व पर्याय विशिष्ट द्रव्य हे उत्पत्तीचं कारण असते. तसं हे कार्यरूप होते का नाही? जे कार्यरूप होईल त्या कारणाला कारण म्हणतो. उपादान कारणाची परिभाषा काय आपल्याला? जे कारण कार्यरूप परिणत होते. शुद्धात्मा कार्यरूप होतो का नाही होत? नाही. म्हणून ते त्या रूपाचं कारण नाही. पर्यायीला उत्पन्न करण्या रूपाचं कारण ते नाही. परंतु आश्रय कारण आहे. त्याचा आश्रय घेतल्याशिवाय पर्यायी ते येत नाही. आणि म्हणून जरी त्याला कारण म्हणतात तरी कार्याला जन्म देणारं ते कारण नाही. कार्याच्या जन्मामध्ये तो आश्रय रूपानं राहणार आहे. म्हणून
आश्रय कारण असं म्हटलेलं, जसं कार्य हे पर्याय रूप असतं तसं कारण सुद्धा पर्याय रूप आहे का द्रव रूप आहे? शुद्धात्मा तो पहिला आहे, आश्रय करण्याला आहे, तो कसा रे? नाही, त्याच्यातून कार्य होत नाही, ज्याच्यातून कार्य होते तो पर्याय विशिष्ट द्रव्य आहे. असं पर्याय विशिष्ट द्रव्य म्हणजे पर्याय नव्हे, प्रमाणाचा विषय आला. प्रमाण विशिष्ट पर्याय विशिष्ट द्रव्य म्हटल्यानंतर दोन्ही द्रव्य थांबलं म्हणजे द्रव्य त्याचं कारण झालं, पर्याय कारण नाही झालं. आता कितीला सांगा तुम्हाला की पर्याय कारण नाही, द्रव्य कारण नाही, पर्याय विशिष्ट द्रव्य कारण आहे. पर्याय कारण म्हटली तरी आपत्ती आहे, पर्याय नष्ट होते, ती कशी जन्मली? द्रव्य कारण म्हटलं तर द्रव्यात उत्पादनच नाही, पर्यायच नाही, तो निष्क्रिय आहे. आणि म्हणून नुसत्या द्रव्याला कारण म्हणता येत नाही, नुसत्या पर्यायीला कारण म्हणता येत नाही. म्हणून अपादानाची परिभाषा ही त्यांनी काय केलं होतं, व्यवहाराच्या अपादानातही थाळीत असणारा तणकीचा उंडा हा अपादान कारण म्हटलं, द्रव्य घेतलं, नुसतं पर्याय घेता येत नाही. आणि उपादान कारणाची ही परिभाषा हीच आहे की पर्याय विशिष्ट द्रव्य हे उपादान कारण असेल, केवळ पर्याय नाही आणि केवळ द्रव्य नाही. एक वाक्य म्हणून आपण जर ही भावना शुद्धात्म्याशी एकांताने सर्वथा अभिन्नच मानली तर मोक्ष मार्ग रूप भावनेचा मोक्ष पर्यायात अभाव होतो, तसा शुद्धात्म्याचा पण अभाव होईल ते शक्य नाही. आपण पाहिलं काय पाहिलं, मोक्ष मार्ग पर्याय आणि शुद्ध आत्मा जर एक केला तर आपत्ती काय येईल? मोक्ष पर्याय मोक्ष मार्ग पर्याय आहे का? मोक्ष मार्ग पर्याय नाही म्हणजे तिथे शुद्धात्मा राहणार नाही. जर मोक्ष मार्ग पर्याय आणि शुद्धात्म्यात काहीच भेद ठेवला नाही, एक केलं, तर मोक्ष मार्ग पर्याय नष्ट झाली तर शुद्धात्मा ही मोक्षामध्ये नष्ट होईल. मोक्ष मार्ग पर्याय जिथं नाही तिथंही शुद्धात्मा सापडणार नाही, म्हणजे आपल्या मिथ्यादृष्टी जीवाजवळ मोक्ष मार्ग पर्याय नाही म्हणजे शुद्धात्माही असणार नाही, ही आपत्ती येणार आहे. आणि म्हणून त्याला कथनचित म्हणणार आहे, अज्ञानी जवळ मोक्ष मार्ग पर्याय नाही पण शुद्धात्मा आहे, सिद्धांजवळ मोक्ष मार्ग पर्याय नाही पण शुद्धात्मा आहे. Yeah.